टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तान मॅच होण्याआधी झोमॅटोनं पाकिस्तानला चांगलंच ट्रोल केलंय. या आधीच्या मॅचच्या सुरुवातीलाच त्यांनी पिझ्झा बर्गर खाल्लेला होता असं समजल्यामुळे आता पिझ्झा बर्गर चाहिए क्या असं ट्विट करत झोमॅटोनं पाकिस्तानला ट्रोल केलंय. टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये कांगारूंनी विजयी सलामी दिली आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलेल्या या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियानं 5 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. राज्यातल्या महिलांना सावध करणारी बातमी आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण राज्यामध्ये 40% महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढताना दिसतोय. एका संस्थेच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या दरम्यान हा अभ्यास केला गेलाय. राज्यामध्ये डेंग्यूनं 22 जणांचा बळी घेतलाय. सर्वाधिक म्हणजेच 10 मृत्यू हे नागपूरमध्ये झालेत. त्याखालोखाल चंद्रपूर, वर्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मृत्यूची नोंद आहे. पावसाचं प्रमाण कमी होताच ऑगस्टपासून डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढलाय. कोरोना ओसरताच आता डेंग्यूनं डोकं वर काढलंय. आयसीएसई बोर्ड परीक्षा ऑफलाईन होणार आहे. 10वीची परीक्षा 29 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान होईल तर 12वीची परीक्षा 12 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सीआयएससीई या बोर्डाकडून नव्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाची 10वी 12वीची परीक्षा घेण्याविषयी शालेय शिक्षण विभागाची चाचपणी सुरू झाली आहे. आढावा बैठकीमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी समोर आली आहे आणि शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये परीक्षांच्या तारखांविषयीची आणि तयारीविषयीची चर्चा झाली. कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. आयकर विभागानं नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव भागामध्ये टाकलेल्या छाप्यात 25 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. 100 कोटी रुपयांचा आयकर चुकवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलाय. निफाड पोलीस स्टेशनमध्ये जनता संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनेचे पदाधिकारी तसंच नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. त्यांचं निराकरण पोलिसांकडून करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं आता दर शनिवारी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीनं जनता संवाद घेण्यात येणार आहे. कंगनाला कोर्टानं आणखी एक दणका दिलाय. जावेद अख्तर यांची तक्रार अन्यत्र वर्ग करण्याची कंगनाची मागणी कोर्टानं फेटाळून लावली. केवळ आरोपांच्या आधारे खटला वर्ग होऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. अंधेरीतल्या महानगर दंडाधिकाऱ्यांवर विश्वास नाही असा आरोप कंगनानं केला आणि तक्रार अन्यत्र वर्ग करण्याची मागणी केलेली ती कोर्टानं फेटाळून लावली. भंडाऱ्यात 8 किलो वजनाच्या 7 फुटी अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिलंय. अंतरगाव चिंचोलीमध्ये उल्लास रामटेके यांच्या घरात अजगर आढळला. याबाबत तातडीनं सर्पमित्रांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या अजगराला शिताफीनं पकडून लाखांदूरच्या वनविभागाच्या ताब्यात दिलं आणि तपासणीअंती या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील लोणारा सितेपार गावातल्या एका शेतामध्ये बिबट्याचा मृतदेह सापडलाय. मृत बिबट्या मादी असून 1 वर्षाहून कमी वयाची आहे. संसर्गामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येते. मात्र वनविभागानं पंचनामा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेले आहेत. बँकांमधील 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना ज्याप्रमाणे संरक्षण देण्यात आलंय त्याच धर्तीवर आता पतसंस्थांमधल्या 50,000 रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुद्धा संरक्षण मिळण्यासाठी सहकार विभागानं आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली आहे. पतसंस्थांमध्ये सामान्य नागरिकांच्या, छोट्या व्यावसायिकांच्या ठेवी असतात आणि या सगळ्या ठेवीदारांचा विचार करून सहकार विभागानं केरळ राज्याच्या धर्तीवर राज्यातल्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना संरक्षण देण्याचं निश्चित केलंय. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांनी इतकाच दिवाळी बोनस द्यावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेनं केली आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर योग्य निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलं. उल्हासनगरमध्ये रात्री एका इमारतीच्या 5व्या मजल्याचा स्लॅब 4थ्या मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले. उल्हासनगरमधल्या कॅम्प क्रमांक 5 या भागामध्ये पारस अपार्टमेंट इमारतीत ही घटना घडली आहे. महापालिकेनं या इमारतीमध्ये रहिवाशांना खाली करून इमारत सील केलेली आहे आणि या घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावामध्ये गंभीर गुन्ह्यातून
जामिनावर सुटलेल्या आरोपीचा साथीदारांनी गावात जंगी स्वागत केलं. भाईका वेलकम म्हणत मिरवणूक काढली. ढोलताशांच्या गजरात आरोपीला फुलांचा हार घातल्यानंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गावातून दुचाकींची रॅली सुद्धा काढली आणि या सगळ्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये आता दहशत पसरली. पोटातला आतडा सावरत रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या ठाण्यातल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पद्मबहादूर असं या व्यक्तीचं नाव असून तो ठाण्यातील इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या गावातील व्यक्तीनंच त्याच्यावर सुराचा वार केला होता आणि या प्रकरणी आता आरोपी इंद्रमोहन बुडा याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला. कोरोना उसरताच मनमाडमध्ये कबड्डीची मैदाने पुन्हा फुलली आहेत. कबड्डीची पंढरी मनमाडमध्ये सामान्यांना सुरुवात या सामन्यांचा आस्वाद घेण्याची तर सुरुवात झालेली आहे. कबड्डी स्पर्धा सुरू राहाव्या आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी वर्षभर कबड्डी सामने होतात. नवयुवक क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये 25 संघांनी सहभाग घेतला. चौऱ्याण्णव्या अकादमी पुरस्कारासाठी कुळंगल हा तामिळ सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. जवळपास 14 हिंदी मराठी मल्याळम तामिळ गुजराती चित्रपटांमधून दिग्दर्शक शाजी करुण यांच्या नेतृत्वाखालील समितीनं कुळंगल याची चित्रपटाची निवड केलेली आहे. कुळंगल हा दिग्दर्शक पी एस विनोथराज यांचा पहिलाच चित्रपट असून दारूच्या नशेत बुडालेला बाप आणि मुलगा यांच्या नातेसंबंधांभोवती या चित्रपटाची कथा फिरते. OMG 2 या सिनेमाचा पोस्टर्स नुकतंच रिलीज झालेला आहे. अभिनेता अक्षय कुमारनं आपल्या ट्विटरवर या सिनेमाचा पोस्टर शेअर केलाय. या सिनेमामध्ये यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी हे सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत तर अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आता आतुरतेनं वाट पाहत आहेत. मुंबईमध्ये अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी परिसरात मॅनहोल्सची झाकणं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. पहाटेच्या वेळी रिक्षातून येऊन चोरी केली जात असल्याचं CCTV मधून समोर आलंय. गेल्या काही दिवसात 20 आसपास झाकणांची चोरी झाली आहे आणि या झाकणांचे बाजार मूल्य हे 12,000 रुपयांपर्यंत आहे तर भंगारात सुद्धा याची किंमत काही हजारांमध्ये आहे. या घटनेची MIDC आणि सहार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24